नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी, परत एका निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊनसाईडला कशा पद्धतीची मुवमेंट बनवू शकतो, मार्केटचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे, याची सर्व चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ज्या लेवल सांगितलं होत्या एक्झॅक्ट त्या सर्व लेवलवरचं टार्गेट जे आहे ते काय झाले, त्या ठिकाणी आज अचीव झाले. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो मी तुम्हाला काय केलं होतं, त्या ठिकाणी दोन ऑप्शन जे आहे ते काय करायला सांगितले होते, त्या ठिकाणी बाय करायला सांगितले होते. मित्रांनो, पहिला जो ऑप्शन मी सांगितला होता बँक निफ्टी 34,700 पीई बाय करायला सांगितला होता 252 वरून, तो मित्रांनो ऍक्टिव्ह झाल्यानंतर 252 ते 290, त्यानंतर मित्रांनो हा ऑप्शन ऑलमोस्ट 303 गेल्यानंतर आपण या ठिकाणी प्रॉफिट बुक करून ह्याच्यातून बाहेर पडलो होतो. हे पहिल्यांदा काय करा, या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यानंतर मी मित्रांनो 9:48 बँक निफ्टी 34,500 पीई पण तुम्हाला ऍड करायला सांगितलं होतं आणि तो 210 वरून बाय करायला सांगितलं होतं आणि त्याचा स्टॉप लॉस 195 रुपये आपण ठेवला होता. हे पहिल्यांदा काय करा, त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मित्रांनो हा पीई आपला ऍक्टिव्ह झाल्यानंतर मी तुम्हाला होयाच्या अगोदरच एक मेसेज टाकला होता, त्या ठिकाणी काय टाकला होता की बँक निफ्टी बिग ब्रेकडाऊन बिलो 34,460 खाली जर बँक निफ्टी गेला तर एक मोठा ब्रेकडाऊन होणं आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर हा 34,500 पीई 196 वरून काय केला होता, आपण त्या ठिकाणी बाय केला होता. हा बाय केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऍक्टिव्ह झाल्यानंतर तो 196 ते 210, 215 या पद्धतीनं ट्रॅव्हल करत परत 218, 257 हाय तयार केला होता. आणि त्यानंतर मित्रांनो 257 हाय तयार केल्यानंतर काही लोकांनी ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलं होतं आणि एक बऱ्यापैकी चांगला प्रॉफिट जो आहे तो त्या ठिकाणी काय केला होता, अर्न केला होता बऱ्याच लोकांनी. पण मित्रांनो हा ऑप्शन जो आहे तो परत ऑलमोस्ट 500 हाय केला होता. पण मित्रांनो हा ऑप्शन ज्या वेळेला 300 गेला होता, 303 गेल्यानंतरच आपण काय केलं होतं, ह्याच्यातलं पूर्ण प्रॉफिट जे आहे ते बुक करायला लावलं होतं आणि हे प्रॉफिट बुक करून त्या ठिकाणी आपण बाहेर पडलो होतो. मित्रांनो, तुम्हाला देखील याच पद्धतीचे दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीचे फ्रीमध्ये जर कॉल हवे असतील तर तुम्ही देखील काय करू शकता, आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करू शकता, जो टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला दररोज 2 ते 3 बँक निफ्टी आणि निफ्टीचे कॉल जे आहे ते दिले जातात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मी मार्केट आवर्समध्ये तुम्हाला एक स्क्रीनशॉट पण काय केला होता, शेअर केला होता. 10:48 हा स्क्रीनशॉट आहे ज्यामध्ये क्लिअरली आपल्याला दिसून येते की बाबा आपली जी टार्गेट होती सर्वच्या सर्व टार्गेट त्या ठिकाणी अचीव होताना तुम्हाला दिसत होती. म्हणजे खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो आज आपल्याला मार्केटमध्ये अर्न करता आला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, लक्षात घ्या या ठिकाणी आपले टार्गेट जे आहे ते क्लिअरली अचीव झाले होते मार्केटमध्ये. ओके, तर मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर उद्याला आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल अपसाईडला डाऊनसाईडला तर हा ट्रेड नेमका कुठं बनतोय आणि कशा पद्धतीनं बनतोय हे पहिल्यांदा काय करूया त्या ठिकाणी आपण बघून घ्या. मित्रांनो, आज मार्केटमध्ये खूप महत्वाची एक गोष्ट घडली आहे, ते म्हणजे आयसीआयसीआय बँक जो आहे हा एंड ऑफ द डे पूर्ण डे हायला येऊन क्लोज झालाय. पण दुसऱ्या बाजूला कोटक बँक जर बघितला तर तो लोअर साईडला काय झालाय, क्लोज झालाय. आणि आज मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं आजचं जे क्लोजिंग आहे ते 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे. याचा अर्थ बँक निफ्टी क्लिअरली टेक्निकली सेटअप जर बँक निफ्टीचं बघितलं तर ते क्लिअरली वीक असताना तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागच्या 4 ते 5 दिवस झालं मार्केटचा जर अभ्यास केला, मार्केटमधल्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या जर पोझिशन बघितल्या तर ह्या सर्वच्या सर्व पोझिशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट पोझिशन बनवण्यात आल्या होत्या. आणि मे बी ह्यातले काही शॉर्ट जे आहेत ते आज या ठिकाणी लोअर साईडला 34,100 आसपास मार्केट गेल्यानंतर त्या ठिकाणी कव्हर झाला असण्याची शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येत आहे. कारण का मार्केटनं जो लो तयार केला होता हा ऑलमोस्ट 34,123 आसपास मार्केटचा लो होता आणि तिथून बँक निफ्टी जो आहे तो 34,558 फायनली क्लोज झालाय. म्हणजे याचा अर्थ काय, लोअर साईडला मार्केटमध्ये जे आहे ते बाईंग आले. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो निफ्टी असेल बँक निफ्टी असेल या ठिकाणी 34,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी खूप मोठा ऑप्शनचा बेस आहे, सपोर्ट आहे जो अजूनपर्यंत वॉलेट झाला नाही. आज पण याचं व्हायलेशन करण्याचा प्रयत्न केला पण मार्केटला सक्सेस झालं नाही. आणि त्याचबरोबर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचं पण मित्रांनो एक चॅनल आहे वरती 16,000 आणि खालती 15,600 हा जो ऑप्शनचा बेस आहे 15,600 तो आज वाटत होती की बाबा कुठेतरी व्हायलेट होईल आणि मार्केट डाऊन साईडला क्लोज होण्याची शक्यता वाटत होती. पण फायनली मार्केट जे आहे ते परत निफ्टी देखील आज काय झालंय हायर साईडला जो आहे तो येऊन या ठिकाणी क्लिअरली क्लोज झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला उद्या जर निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे खूप आपल्याला महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर बँक निफ्टीचा ट्रेड कुठून बनतोय, तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर उद्या तुम्हाला ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड जो बनतोय तो एका विशिष्ट प्राइस वरून बनतोय. जोपर्यंत बँक निफ्टी उद्या ह्या लेवलच्या वरती जाणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती तुमचा व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवू नका. निफ्टीला पण सेम आहे, निफ्टीचा पण जो चॅनल आहे जो लोअर साईडला 15,600 जी लेवल होती त्याच लेवलच्या वरती येऊन त्या ठिकाणी निफ्टी काय झाल्यावर परत एकदा त्या ठिकाणी क्लोज झाल्यावर तुम्हाला क्लिअरली दिसून येतोय. हे पहिल्यांदा काय करा
लक्षात घ्या निफ्टीचं क्लोजिंग 15,709 ला आहे. बँक निफ्टी 34,532 ला काय झालंय त्या ठिकाणी क्लोज झालाय. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीला तुम्हाला बाय करायचं असेल तर बँक निफ्टी कुठून बाय करायचं तुम्हाला, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी साधारणतः 34,636 जर वरती निघाला तर बँक निफ्टीमध्ये जरूर काय करा बाय करा. तुम्ही बँक निफ्टीला कुठून बाय करायचं आपल्याला उद्या 34,636 वरती जर बँक निफ्टी निघाला तर त्या ठिकाणी आपल्याला बँक निफ्टीला बाय करायचं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. जस्ट एकच मिनिट. ओके 34,636 वरती निघाल्यानंतर बँक निफ्टी बाय करायचा आहे. सॉरी हा 34,634 ही एक स्ट्राईक प्राइस आहे मित्रांनो. ही एक लेवल आहे. ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टी निघाला काय करायचं आहे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बुलिश व्ह्यू जो आहे तो ठेवायचा. हे पहिल्यांदा लक्षात घ्या बाय अबाव. ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे कुठलं भेटेल सध्या साधारणतः बँक निफ्टी मित्रांनो 34,851 पर्यंत येताना दिसून येईल. 34,851 ही जी लेवल आहे या ठिकाणापर्यंत तुम्हाला बँक निफ्टी जो आहे तो क्लिअरली येताना दिसून येईल. आणि ह्याच्या जर वरती बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरुवात झाला आणि बँक निफ्टी नंतर या ठिकाणी परत 35,073 वरती जर क्लोजिंग दिलं 35,073 वरती जर बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलं तर परत बँक निफ्टीमध्ये खूप मोठी रॅली किंवा शॉर्ट कव्हरिंग जो आहे ते वरच्या साईडला तुम्हाला क्लिअरली होताना दिसून येईल. आणि बँक निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल तर बँक निफ्टी शॉर्ट कुठून होतोय मित्रांनो, तर उद्या बँक निफ्टीला शॉर्ट कुठून करायचं तुम्हाला तर या ठिकाणी 34,457 जर खाली बँक निफ्टी उद्या निघाला 34,457 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर काय करा बँक निफ्टीला तुम्ही या ठिकाणी सेल करा. या ठिकाणी बँक निफ्टीला सेल केल्यानंतर तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते इंडेक्स वरती साधारणतः मित्रांनो या ठिकाणी तर 34,223 पहिलं टार्गेट भेटेल. 34,223 हे काय होईल तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मार्केटमध्ये जे टार्गेट भेटेल तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टी साधारणतः या ठिकाणी 34,037 पर्यंत जाताना दिसून येईल. 34,037 पर्यंत जो आहे तो लोअर साईडला बँक निफ्टी क्लिअरली जाताना दिसणार आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. हे ओल्ड लेवल्स आहेत आपल्या कालच्या. ओके तर ह्या दोन लेवलवरती काय करा उद्या वॉच ठेवा आणि ह्याच्यावरती ट्रेड टाका. मित्रांनो आज मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केटचं बिहेवियर कशा पद्धतीत राहतं, तर उद्या मित्रांनो मंथली एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या अगोदर मार्केटनं जे खूप मोठी मुवमेंट जे आहे ते डाऊन साईडला दिले, त्याचबरोबर शॉर्ट कव्हरिंग देखील काही प्रमाणात लोअर साईडला झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर मित्रांनो मार्केटमध्ये जर इतकी मोठी मुवमेंट आज आली असेल ऑप्शन बायरनं जर पैसा कमवला असेल तर उद्या डेफिनेटली ऑप्शन बायरसाठी खूप टफ दिवस राहणार आहे. कारण का मार्केटमध्ये एक मोठी रॅली जी आहे ती उद्या अपसाईडला अपेक्षित आहे डाऊन साईडला नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. समजा उद्या जर मार्केटचा व्ह्यू न्यूट्रल असेल ग्लोबल सेंटिमेंट जर न्यूट्रल असतील तरी देखील मार्केटमध्ये उद्या आपल्याला अपसाईडला रॅली जी आहे ती अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केटला जर डाऊन साईडला जायचं असतं तर निफ्टी मित्रांनो 15,700 वरती आला नसता, बँक निफ्टी देखील 34,500 वरती आला नसता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का लोअर साईडला खूप जबरदस्त प्राइस रिजेक्शन जे आहे ते प्राइस ऍक्शन मध्ये आलेलं आहे. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या निफ्टीमध्ये जर आपल्याला लॉंग पोझिशन घ्यायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करायचा मित्रांनो, तर निफ्टी मित्रांनो उद्या 15,724 वरती निफ्टी निघाल्यानंतर बाय करा. निफ्टी बाय अबाव 15,724 ही लेवल आहे. ही लेवल उद्या मार्केटनं अपसाईडला क्रॉस करायला सुरुवात केली आणि मार्केट जे आहे ते वरती जायला सुरुवात झाली का काय करायचं तुम्हाला या ठिकाणी बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते साधारणतः या ठिकाणी पहिलं टार्गेट जे आहे ते 15,768 पहिलं टार्गेट भेटेल. 15,768 हे पहिलं टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं टार्गेट जे आहे ते निफ्टीवरती साधारणतः परत एकदा 15,806 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर इझिली येताना त्या ठिकाणी अपसाईडला दिसून येईल. आणि लोअर साईडला जर विचार केला तर लोअर साईडला निफ्टीला सेल कुठून करायचा तुम्हाला मित्रांनो, उद्या निफ्टी जो सेल बनतोय साधारणतः 15,689. निफ्टी सेल कुठून करायचा आहे, निफ्टी सेल बिलो 15,689 च्या खाली गेल्यानंतर निफ्टीला सेल करा. या ठिकाणी निफ्टीवरती तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते स्क्रीनवरती साधारणतः परत एकदा 660 टार्गेट भेटेल. या ठिकाणी 15,600
15,650 हे जे आहे ते टार्गेट या ठिकाणी काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती येताना दिसून येईल साधारणतः. ओके, आणि त्यानंतर त्याच्या खाली जर मार्केट जर स्लिप झालं तर तुम्हाला मित्रांनो परत एकदा निफ्टीमध्ये साधारणतः 15,605 पर्यंत देखील मार्केट जाताना दिसून येईल. 15,605 या लेवल पर्यंत परत एकदा निफ्टीची लेवल जी आहे ती टेस्ट करताना दिसून येईल. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं आज मार्केटनं काय केलं, लोअर साईडला बाईंग आलंय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं स्टॉक फ्युचरच्या देखील पोझिशनमध्ये बऱ्यापैकी शॉर्ट कव्हरिंग झाले आणि काही प्रमाणात रोल ओव्हर देखील होताना दिसून येतं. या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या गुरुवार आहे, ज्यातले काही जर शॉर्ट कव्हर करायचे असतील तर एक शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती अपेक्षित आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं काय उद्या मित्रांनो मार्केटमध्ये, तर मार्केटमध्ये सर्वात महत्वाचं आहे उद्यासाठी मार्केट फर्स्ट हाफ मध्ये साइडवेज राहण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे आणि सेकंड हाफ मध्ये मार्केटमध्ये थोडीफार मुवमेंट जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी मी वेगवेगळ्या लिंक दिलेत, झिरोधा, अपस्टॉक, एलएसब्ल्यू, त्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद. थँक्यू.